नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने नुकतंच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही घोषणा केली. मैदानातील त्याच्या सर्व बाजूला दमदार सिक्स मारण्याच्या शैलीमुळे त्याला क्रिकेट जगतात मिस्टर 360 degree असं म्हणतात. एबीने आपल्या निवृत्तीच्या ट्विटमध्ये म्हटलं की हा खूप अविस्मरणीय प्रवास होता, पण मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणात मोठ्या भावासोबत सामने खेळण्यापासून मी हा खेळ आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने खेळलो. आता मी 37 वर्षांचा झालो आहे, त्यामुळे ती ज्योत आता तितकी तेजस्वीपणे जळत नाही. अशा भावनिक शब्दात त्याने आपल्या निवृत्तीची खबर चाहत्यांना दिली. एबीने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण तो जगभरातील विविध लीगमध्ये खेळताना दिसत होता. मात्र त्याने आता सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो अखेर 2021 IPL रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमधून खेळताना दिसला. त्यामुळे IPL रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला मोठा धक्का बसला आहे. RCBने आपल्या अधिकृत ट्विटरवरून भावुक ट्विट करत एबीला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संघातील मॅच विनर खेळाडूला शुभेच्छा देताना RCBने ट्विट केलं आहे की एबीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि एका युगाचा अंत झाला. एबी, तुझ्यासारखा कोणीच नाही. RCBमध्ये खेळताना आम्हाला तुझी कायमच आठवण येईल. हॅपी रिटायरमेंट लिजंड, अशा आशयाचे ट्विट करत RCB संघाने एबीला शुभेच्छा दिल्या. तर तुमच्या या खेळाडूच्या निवृत्तीवर काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.